बोर्गी येथील बँक ऑफ इंडिया शाखा स्थलांतर करण्याचा घाट कार्यरत शाखा अधिकारी यांनी केली दुसऱ्या गावी जागेची पाहणी, ग्राहकातून तीव्र संताप। उमदी प्रतिनिधी। जत तालुक्यातील बोर्गी या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडिया या शाखेस जागा मिळत नसल्याची विनाकारण तक्रार करत कार्यरत असणाऱ्या शाखाधिकारी यांनी बोर्गी येथील शाखा दुसऱ्या गावी स्थलांतर करण्याचा घाट घातला असून सध्या या प्रकारामुळे शेतकरी ग्राहकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। तरीही शाखा बोर्गी या गावातून स्थलांतर करू नये, केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बोर्गीसह सोसायटीचे संचालक सिद्धन गोंडा पाटील यांच्यासह 300 ते 400 शेतकऱ्यांनी दिला आहे। बोर्गी तालुका जत या ठिकाणी बँक ऑफ इंडिया शाखेचे स्थापना करताना केलेले कष्ट घेतले गेले ते कदापि सध्या कार्यरत असणाऱ्या शाखाधिकारी यांना माहिती नाही। ही शाखा स्थापन करण्याचा मोठा इतिहास आहे। 10 हजारची शाखा स्थापन करण्यासाठी कैलासवासी मल्लेशाप्पा पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अनंत यातना सहन केल्या। वेळप्रसंगी मुंबईमध्ये उपाशीपोटी राहून तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्याशी भांडण तंटा करून बँक ऑफ इंडिया शाखा बोर्गीची स्थापना केली आहे। बँकेचे व्यवहार हे चांगले आहेत। येथील शेतकरी व ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात व्यवहारही बँक ऑफ इंडिया शाखा बोर्गी येथेच केले आहेत। काही लोकांच्या ठेवीही मोठ्या प्रमाणात आहेत। या शाखेतून सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतात। मात्र सध्या बँकेत कार्यरत असणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी जागा नसल्याचे कारण दाखवून ग्रामपंचायतीस एक पत्र दिलं आहे। त्या पत्रात उल्लेख करताना म्हटलं आहे की शाखेस जागा उपलब्ध होत नाही, तरी जागा व इमारत उपलब्ध करून द्यावी। कोणत्याही खाजगी व्यक्तीस देखील त्यांनी काही कळवले नाही। काही जणांनी मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत व त्या इमारती भाड्याने देण्याची तयारी आहे। तथापि या शाखाधिकारी यांनीच बँक शाखा स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत। बँक शाखा नफ्यात आहे। आम्ही या गावात बँकेस जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा उपलब्ध करून देऊ। येथून शाखा स्थलांतर करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे निवेदन कोल्हापूर येथील महाप्रबंधक यांच्याकडे सादर केले आहे। सदर निवेदनावरती शेतकरी व ग्राहकांच्या सह्या आहेत। पाहूया या बाबतीत जागा मालक व खातेदार काय म्हणतायत ते।